नमस्कार, सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट एग ऑमलेट करून दाखवणार आहे, तर चला पाहूया. मी दोन अंड्यांचा ऑमलेट करणार आहे, तर मी आधी फोडून घेते. त्यामध्ये कांदा घालूया, टोमॅटो घालूया, हिरवी मिरची एक थोडी एक चिरून घेतलेली आहे, हळद थोडीशी घालायची, लाल मिरची पावडर थोडीशी घालायची एक अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घालू शकता. कोथिंबीर चिरून घालूया, मीठ अर्धा चमचा घालते. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. एक थोडंसं ना अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही फेटल ना ऑमलेट छान होतं एकदम. आता आपण हे फेटून घेतलेलं ऑमलेट आहे ते आपण फ्राय पॅनवर घालू. आता आपण पॅन गरम झालेलं आहे, एक चमचा आपण तेल घालूया. फेटून घेतलेलं एक आहे ना ते मी ह्याच्यात घातलेलं आहे, ते आता थोडा वेळ आपण गॅस बारीक करून ठेवून द्यायचं तसंच. आता आपल्याला हे पलटी करायचं आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता पूर्ण हलतं आहे आपलं, हे म्हणजे छान खालची बाजू पूर्ण भाजलेली आहे. तर आपल्याला हे तसं छान झाले बघा, मस्त एकदम सुंदर झालं. एकदम ब्रेडवर खाऊ शकता तुम्ही, खूप छान लागतं ब्रेडवर. थोडस पण तेल घालूया साईडनं. दोन्ही बाजून आपले छान भाजलेले आहे पाहू शकता तुम्ही. मी आता सर्व्ह करते.